11 मे पर्यंत परिस्थिती आणखी चिघळणार. केवळ 7 जिल्ह्यांमध्ये बेड शिल्लक राहणार. 6 जिल्ह्यांची स्थिती हाताबाहेर जाणार. राज्यात सध्या कोरोनाची दुसरी लाट स्थिरावलेली दिसते. रुग्णसंख्येतील वाढ 62,000 ते 65,000 आसपास आढळते. असं असलं तरी रिलॅक्स होण्यासारखी स्थिती नाही, कारण 11 मे पर्यंत परिस्थिती अधिक बिघडू शकते असं सांगितलं जातंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्याच्या मंत्रिमंडळापुढे एक आकडेवारी सादर करण्यात आली. 6 जिल्ह्यांमधील स्थिती हाताबाहेर जाऊ शकते अशी भीती यात व्यक्त करण्यात आली आहे. उपराजधानी नागपूरमध्ये 43,000 बेड्सची कमतरता भासू शकते. यात 8,679 ऑक्सिजन बेड्स, 1,247 आयसीयू आणि 455 व्हेंटिलेटर्स कमी पडतील. नाशिकमध्ये 6,253 ऑक्सिजन बेड्स, 1,535 आयसीयू आणि 29 व्हेंटिलेटर्स असे 38,615 बेड्स कमी पडण्याची भीती आहे. पुण्यात 26,345 आयसोलेशन बेड्स कमी पडण्याची भीती आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 16,995 तर यवतमाळमध्ये 13,683 बेड्सची चणचण भासण्याची शक्यता व्यक्त केली जाते. ठाण्यातही 14,430 बेड्सची कमतरता जाणवू शकते. पुढच्या वेव्हला फाईट करायला आपल्याला काय काय लागणार आहे हे आता आपल्याला कळलंय. आपल्याला बेड्स लागणार आहे, आपल्याला ऑक्सिजन लागणार आहे, आपल्याला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन्स लागणार आहेत, ती आपल्याला घरोघरी कदाचित लोकांना द्यायला लागणार आहेत, आयसीयूच्या बेड्स लागणार आहेत, व्हेंटिलेटर्स लागणार आहेत. 11 मे नंतर 36 पैकी केवळ 7 जिल्ह्यांमध्ये पुरेशा प्रमाणात बेड्स उपलब्ध असतील असंही सांगण्यात आलंय. मुंबई, जळगाव, धुळे आणि अमरावतीमध्ये ऍक्टिव्ह केसेस कमी होत आहेत. मुंबईत मालाड आणि दादरमध्ये जम्बो कोविड सेंटर्सचं काम सुरू आहे. नंदुरबारमध्ये मधल्या काळात चांगलं काम झालंय, तिथंही बेड्स उपलब्ध असतील. याखेरीज सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यांमध्ये ही स्थिती फारशी बिकट नसेल असा अंदाज आहे. अकोल्यामध्येही कोविड सेंटर उभारली जात असल्यानं तिथं फारशी चणचण भासणार नाही असा अंदाज आहे. हे 7 जिल्हे वगळता संपूर्ण राज्याचं चित्र फारसं आश्वासक नाही. पुढला आठवडा खूप महत्वाचा आहे. नागरिकांनी पुरेशी काळजी घेतली तर कमीत कमी जीवितहानी होईल आणि दुसऱ्या लाटेचा मुकाबला करणं शक्य होईल. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे माझ्या आईला. आई शेंगा फोडू नाहीये ना, शेंगा काय करते, कामच करत नाही. हा तुला मदत करतो, शेंगा फोडती. सुरवंटान कधी फुलपाखरू व्हायची स्वप्न बघायची नसतात. ओ हो, त्याचाच होतो. पावन कधी बर्गर व्हायची स्वप्न बघायची नसता. त्याचाच होतो. अंड्यान कधी ऑमलेट व्हायची स्वप्न बघायची नसता. ठरवणार काय काय व्हायचं आम्ही ते सांग ना आम्हाला. भंडाऱ्याची उधळण म्हणजे